अखिल जगत स्वामी साम सदा शिव बल्लारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्ति दाता जय दुरी गणाधीशित आदि रुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊने तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल ये अगदी वेळेवर आलीस बघ। सारी पाटाचा हा डाव आता अशा टप्प्यावर आला आहे की यात आता मीच जिंकणार बघस तू। देवी तुमचे सारी पाटातील कौशल्य निर्विवाद आहे त्यामुळे तुम्हाला हरवणे सोपे नाही। जयाद्री एक दिवस तू पाहशी की सारी पाटाच्या डावात मी हिला हरवे आणि असं हरवे की ते तिच्या नेहमी लक्षात राहील। काय झाले आपल्या चेहऱ्यावर केवळ चिंता दिसत आहे। जे कानी पडले ते सत्य आहे का? होय जे कानी पडले आहे ते सत्य आहे। मणी आणि मल्ल या दैत्यांनी यज्ञ याग करण्यास मज्जाव केला आहे। यापुढे कोणत्याही देवाला आहुती दिली जाणार नाही अशी आज्ञा त्यांनी दिली आहे। बंधो आजवर आपण कधीही देवादिकांचे स्मरण केल्याशिवाय आपला दिवस सुरू केला नाही। आपले कर्तव्यच आहे ते। आपण आपले कर्म सोडून द्यायचे आणि आपल्या आश्रमात यज्ञ याग होतो आहे हे त्यांना कसे समजणार? मणी आणि मल्ल यांचे सेवक सर्वदूर पसरले आहेत। जिथे जिथे त्यांना देवांची पूजा अर्चा होताना दिसली तेथील ऋषींना आणि लोकांना बंदी करून त्यांनी कडक शासन केले आहे। तुम्ही चिंता करू नये, सर्व काही मंगल होईल। त्यांच्या या अत्याचाराबद्दल त्यांना नक्कीच कडक शासनाला सामोरं जावं लागेल। त्यांच्या कर्मांची फळे तर त्यांना मिळतीलच पण आता त्यांनी उन्मत्तपणे सर्वत्र हाहाकार माजवला आहे। त्यांच्या अत्याचारांमुळे सगळीकडे भीतीचं साम्राज्य पसरलं आहे। मणी आणि मल्ल हे दैत्य असले तरी एकेकाळी त्यांनी एका आदर्श राज्याचे चित्र सर्वांपुढे उभे केले होते पण मग त्यांची बुद्धी फिरली, त्यांच्यातील अहंकार जागा झाला आणि आपणच या त्रिलोकाचे स्वामी आहोत असे समजून त्यांनी सर्वांचा छळ करण्यास सुरुवात केली। त्यांना हे ठाऊकच नसेल की साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीमुळेच या सृष्टीचे अस्तित्व आहे। या त्रिमूर्तीच्या अस्तित्वाला कोणी कितीही मनात आणलं तरी नाकारणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरेल। बंधो ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळेच मणी आणि मल्ल यांच्यातील अहंकार जागृत झाला आहे
कुणीही आपला वध करू शकणार नाही असे त्यांना वाटत आहे. जोवर त्यांची पूर्व पुण्याई होती तोवर त्यांनी लोकांच्या भल्याचे कार्य केले खरे, पण आता ती पूर्व पुण्याई संपुष्टात आली आहे. त्रिलोकाचे स्वामी होण्याची त्यांची लालसा वाढली आहे आणि म्हणूनच त्यांनी सगळ्यांवर अत्याचार सुरू केले आहेत. मी असे ऐकले आहे की त्यांनी अनेक मंदिरेही उद्ध्वस्त केली आहेत. होय, केवळ मंदिरेच नष्ट केली नाहीत तर देवत्वाच्या साऱ्या खुणा देखील संपवल्या आहेत. त्यांच्या या अत्याचारांमुळे सर्व ऋषी देखील भयभीत आहेत. कुठेही यज्ञ याग केला जात नाही, कुठेही पूजा अर्चा केली जात नाही. उद्ध्वस्त मंदिरांचे भग्न अवशेष भगवत नाहीत. सर्वत्र लोक भयभीत होऊन आपले जीवन जगत आहेत. हे सगळं कधी थांबणार बंधू? त्या परम नियतीच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. अजून किती काळ ह्या सृष्टीला त्यांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागेल हे सांगणे कठीण आहे. या साऱ्यातून आता कोण आपली सुटका करणार? जयाद्री, खरंच तुला वाटतं का ग असं काहीतरी होईल म्हणून? जयाद्री बोल ना. भविष्यात काय होईल ते सांगणे मला शक्य नाही, कारण ते पाहण्याचे ज्ञान माझ्याकडे नाही. ते ज्ञान प्राप्त करण्याची संधी कधी समोर येईल हे सांगता येत नाही. म्हणजे स्वामी, जयाद्री हे ज्ञान प्राप्त करू शकते? तू तिला केवळ तुझी सखी समजतेस, पण ती काय आहे हे समजून घेतले नाहीस. असं का म्हणालात स्वामी? बालपणापासून आम्ही एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, बागडलो, आणि मीच माझ्या सखीला ओळखत नाही असं म्हणताय तुम्ही? नाही नाही, हे कसं शक्य आहे? ह्यासाठी केवळ काय हे एकमेव उत्तर आहे. तूर्तास तरी मणिमल्लाच्या अहंकाराला ठेसण्याची वेळ जवळ आली आहे. देवी, मी निघाले तर चालेल का? थांब ग. बघ, मी जिंकले सुद्धा. पार्वती, तू सारी पाठ उत्तम खेळतेस. मार्तंड भैरवाच्या अवतारात हाच खेळ पुन्हा नव्याने खेळूया. देवी, देव काय म्हणाले ते मला कळले नाही. ते मणी आणि मल्लाचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेणार आणि त्यात मला देखील नवीन अवतार घेऊन जावं लागणार. देवी, तुम्ही गेलात तर मी? तू माझ्या सोबत असशील असं काहीतरी करू आपण. नारायण नारायण. महाराज, देवा, मला तुम्हासनी एक विचारायचं आहे. निशंकपणे विचार बनू. या आख्यानाचे प्रयोजन तुम्हाला तुमचे ज्ञान व्हावे असाही आहे. विचार. बानू, न घाबरता विचार.
महाराज ते कैलासात महादेवान संग पार्वती देवीन संग ती दासी कोण होती? हिला काही आठवलं की काय? माझ्या आधी जर हिला तिच्या मोरूपाचे स्मरण झाले तर हे तिच्या सोबत कैलासात जातील. मी असं होऊ देणार नाही. ती दासी कोण होती ते मी सांगतो. राज्यसभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी शांतता ठेवावी. नारद मुनींच्या आख्यानात बानूला काही शंका आहेत, त्याचे निरसन करण्यासाठी मी प्रधानजींना सांगतो. जशी आपली इच्छा देवा. पण प्रश्नांचं उत्तर मी देणार आहे तसं ठरलं आहे. पण बानूच्या शंकेचं निरसन मी करणार आहे. बानूने प्रश्न विचारला आहे की ती दासी कोण होती, तर मी आता तुम्हाला सांगतो की ती दासी कोण होती. बाल गणेश खोडकर आहेत, त्यांनी सत्य सांगितलं तर? ती दासी म्हणजे जयाद्री. ती कैलासात राहणारी. देवा, बाल गणेशांना थांबवायला हवं. ते आता शक्य नाही. पर ती कोण होती सांगून का नाही टाकत? सांगतो. ती दासी म्हणजे बानू. काहीतरीच म्या कशी असेल मला ठाव आहे. तुम्ही समजे माझी थट्टा करताय. तुमची थट्टा झाली असेल तर आख्यान सुरू करूयात का? देवा, हे आख्यान पार पाडणं एवढं सोपं नव्हे. होय, मलाही ते ध्यानात येत आहे. हे आख्यान सुरू करण्याआधी मी पुन्हा सांगू इच्छितो की म्हाळसा आणि बानू यांना जर काही आख्यानात शंका असतील तर त्यांचे निरसन हे बालस्वरूप करतील. पण त्याला एक अट आहे. माझ्यासाठी? होय. काय अट आहे? तू स्वतःहून त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाविषयी काही सांगायचे नाही, कारण मला तुझा खोडकर स्वभाव ठाऊक आहे. नारायण नारायण. देवा, सूर्यास्त झाला. आज मल्हारी चरित्राचं आख्यान इथेच थांबवावं लागणार. शंकराने धरिला अवतार,
देव झाले मार्तंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार उठून उभे राहावे तुम्ही देवाचे दर्शन घ्यावे उठून उभे राहावे तुम्ही देवाचे दर्शन घ्यावे उठून उभे राहावे तुम्ही देवाचे दर्शन घ्यावे आता उगा विचार करू नकस चल बिगी बिगी रात वायाच्या आत आपल्याला वाड्यावर पोहोचायला हवं वय चल माणे निघालीस माणाई वय निघाले पर तू हातच राहणार का आता हो मी जेजुरीत आलो की मी गडावरच राहतो चांगला आहे भाग्यवान आहेस की पर लई दिसाना तुझी भेट झाली बघ माग वस्तीवर भेटला होतास आणि आता हात जेजुरीत चांगलं वाटलं तुला भेटून मलाही तुला भेटून आनंद झाला बाणाई मग आज रातच्याला माझ्या घरला जेवायला येशील का गडाच्या मध्यातच वाडा आहे माझा हो मला ठाऊक आहे मी येईन तुझ्याकडे बाणाई नक्की आहे बरं का त्याच्याशी काय बोलते आहे गणेश काय सांगतो आहे बानूला माळसा काय झालं अशी अचानक का थांबलीस सांगते अहो माळसा काय झाले जरा थांबता का मी तुमच्या बरोबरच येते आहे मला लतिकाशी जरा महत्वाचं बोलायचं आहे लतिका मला असं वाटतं की ही त्याला काही महत्वाचे प्रश्न विचारते आहे तिला त्याच्याकडून सर्व काही जाणून घ्यायचं आहे असं दिसत आहे माळसा पण आख्यानामधील शंकांचं निरसन आख्यान सुरू असतानाच करणार ना कोणास ठाऊक काय सुरू आहे तिच्या मनात लतिका एक काम कर आज रात्रीच्या भोजनात सगळे पदार्थ त्याच्या आवडीचे करायला घे मला देखील माझ्या मनातल्या शंका त्याला विचारायच्या आहेत मला देखील त्याच्याकडून बरीच माहिती जाणून घ्यायची आहे आणि मला तो नाही म्हणणार नाही ह्याची मला खात्री आहे माळसा अगं पण आता काही बोलू नकोस वेळ कमी आहे तू नंतर मला भेट जा आता म्हणजे आता आजच्याला ते पोरगा आपल्याकडे जेवायला येणार मग त्याच्या जेवणासाठी आपल्याला काय बाय करायला हो पर बानू एक विचारू का त्या पोराला कसं पाय बोलवलं आहेस आजच्याला का कुणास ठाव असं वाटलं का सांगावं त्याला का ये बाबा घरला जेवाया असं वाटलं का त्याच ना आपलं काहीतरी नातं आहे बघ तुला सांगते म्हणजे जेव्हा मी आता पोराला बघितलं तेव्हाच मला वाटलं का हो काय साधा सुद्धा पोरगा नाही वय पर आता काय करायचं म्हणते आज आता मी त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण करणार आहे त्याच्यासाठी गोड भी करणार आहे म्या अहो हे काय मी तुम्हाला थांबा म्हणाले होते आता किती वेळ थांबायचं
म्हणून पुढे निघालो होतो. एवढंही ऐकत नाही माझं. काय काम होत? राज्यसभेत बानूने कैलासात असलेल्या दासीविषयी जे विचारले त्याबद्दल गणेशाने जे उत्तर दिले आहे त्याविषयी विचारायचे होते. पण म्हसा, त्याबद्दल आताच बोलायला हवं का? हो, गणेश तिला असे म्हणाला की त्या दासीचं नाव जयाद्री आणि ती दासी म्हणजे बानूच. मी तुम्हाला काही विचारले आहे, गणेश म्हणाला ते खरं की खोटं ते तू ठरवायचं आहे. माझ्यासाठी तुम्ही एवढंही नाही सांगू शकत. म्हणसा, ते मला नाही सांगता येणार. या सर्वांची उत्तर तुला आणि बानूला शोधायची आहे, तेव्हा कशावर विश्वास ठेवायचा हे तू ठरव. हे मला ठाऊकच होत, तुम्हाला मी काहीही विचारलं तरी तुम्ही हेच बोलणार. आता जर मी तुला असं सांगितलं की तूच पार्वती आहेस म्हणून, तर